दोडामार्ग येथील बाजारपेठेत फिरणाऱ्या मत्स्यगल मोका टवळूने शनिवारी सकाळी एका भाजी विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला केला. पाठीमागून शिंगावर उचलत घेत वळूने त्याला डांबरी रस्त्यावर भिरकावून दिले आणि तो उठण्याआधीच पुन्हा हल्ला केला. मात्र भाजीवाल्याच्या पत्नीने मोठा दंडुका घेऊन त्याला फटकावल्याने तो माघारी गेला. भाजी विक्रेत्याची जीन्सची जाडजूड पॅन्ट शिंगामुळे फाटली. कुशीत आणि डाव्या पायाला जखमा झाल्या, खरचटले. कुशीत किंवा पोटात शिंगे घुसली असती तर अनर्थ घडला असता. जीवावरचे किरकोळ जखमांवर निभावले असले तरी मोकाटगुरांच्या मालकांची बेपरवाई आणि नगरपंचायतीचे मोकाटगुरे आणि त्यांचे मालक यांच्यावर कारवाई करण्याबाबतचे बोट चेपे धोरण या घटनेमुळे उघड झाले. सकाळी ट्रेन वगैरे रुग्ण वाकत असताना मला बैलाने मारलं आणि खाली पाडवलं, पॅन्ट फाडली आणि वरून परत अंगात केलं. वाचवलं आमच्या बायकोने, वाचवलं काठीवर आली मारली पण बैल पडून गेला. भर बाजारपेठेत रस्त्यात मोकाटगुरे ठाण मांडून बसतात. मोकाट बैलांच्या झुंजी तर अनेकदा पाहायला मिळतात. काही महिन्यांपूर्वीच एक बैल तर सामानाच्या पिशवीसाठी मागे लागायचा, पिशवी हिसकावून पाडून त्यावर हल्ला मारायचा. त्यात काही जण जखमी झालेत. या सगळ्याला तालुकावासीय आणि बाजारपेठ बाजारहाट करण्यासाठी येणारे कंटाळले आहेत. आम्ही नगरपंचायतीला एक निवेदन दिलं होतं मोकाट जनावरांचं, त्याविषयी नगरपंचायतीने फक्त गाडीला स्पीकर लावून अलाउन्सिंग केलं. ही जनावरं आहेत त्याला अलाउन्सिंग जर कळत नाही, त्या मालकांना नगरपंचायतीने सोडलेलं नाही, कुणाला त्यांचा बंदोबस्त केला नाही, ह्या व्यक्तीला बैलाने येऊन मागून मारून त्याची पॅन्ट पण फाटलेली आहे, ती जर आज लेडीजला मारलं असतं तर काय झालं असतं. हे नगरपंचायत जरा तरी अप्रूव पाहिजे, शरम पाहिजे आणि आजच्या त्यांनी जनावरं बंद केली पाहिजे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी भाजपचे शहर अध्यक्ष समीर रेडकर, विभागीय अध्यक्ष बाळा कोरगावकर यांनी नगराध्यक्ष संतोष नांचे यांना निवेदनाद्वारे केली होती. युतीच्या नगरसेवकांनीही त्याबाबत बैठकीत चर्चा घडवूनही आणली होती. त्यानंतर नगरपंचायतीने ध्वनिक्षेपकाद्वारे मोकाट गुरांच्या मालकांना आपापली गुरे बांधून ठेवण्याची अन्यथा कारवाईची घोषणा केली होती, पण त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळेच पंचायत समितीसमोरील भाजी विकण्यासाठी बसलेल्या सुरेश भैरू जाधव यांच्यावर मोकाट गुरांमधील एका काळ्या वळूने जीवघेणा हल्ला केला. दैव बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला हे खरे असले तरी आता नगरपंचायतीने मोकाट गुरांच्या प्रश्नांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उचलायलाच हवा, एवढे मात्र नक्की. प्रभाकर धुरी, कोकण 9, दोडामार्ग.